उपमहापौर सुनील खड़के यांनी उपमहापौर आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आज प्रभाग क्रमांक 18 ची पाहणी केली आहे। मास्टर कॉलनी रजा कॉलनी परिसरात गटारी आणि रस्त्याची दररोज साफसफाई होत नाही, गटारीतून काढलेली घाण आठवडाभर पडून असते अशी तक्रार नागरिकांनी केली असता उपमहापौर सुनील खड़के यांनी लागलीच मुकदम स्वच्छता निरीक्षक व अधिकाऱ्यांना जा विचारत पुन्हा तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्याच्या यावेळी सूचना केल्या आहेत। उपमहापौर आपल्या दारी उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खड़के यांनी प्रभाग क्रमांक 18 मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली। यावेळी त्यांच्यासोबत महिला बालकल्याण समिती सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक रियाज भागवान, शिवसेनेचे नगरसेवक इबा पटेल, नगरसेविका सुनाबी राजू देशमुख, जिया भागवान, अक्रम देशमुख, हाजी युसुफ खाटीक, मनोज आहुजा, भरत सपकाळे, मनोज काळे, गोकुळ पाटील, चंदन महाजन आदींसह मनपा पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। संतोषी माता मंदिरा रस्त्यावरील मुख्य रस्त्यालगतची गटार स्वच्छ नसल्याने पाणी तुंबून असते। रजा कॉलनी, मास्टर कॉलनी, गटारी आणि रस्ते साफ केले जात नाही, घाण अनेक दिवस रस्त्यावर पडून असते अशी तक्रार नागरिकांनी केली आहे। उपमहापौर सुनील खड़के यांनी मनपा अधिकाऱ्यांना सूचना देत परिसरात कायम स्वच्छता ठेवण्याचे सांगितले। रजा कॉलनीतील एकता हॉल परिसराला संरक्षक भिंत उभारावी, मुलतानी रुग्णालय परिसराचा विकास करावा, हायमास किंवा LED बसवावे, मास्टर कॉलनीत नाल्याचे बांधकाम करावे, गटारीवर ढापे नसल्याने नागरिकांना त्रास होतो, अक्सानगर बोद्धवाडा परिसरात गटारीचे काम करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। उपमहापौर सुनील खड़के यांनी योग्य ती कारवाई करण्याच्या यावेळी सूचना दिल्या आहेत। आमच्याकडे काही म्हणजे समस्या लोकांच्या नागरिकांच्या आहेत, त्या म्हणजे मूलभूत सुविधांच्या बाबतीत आहेत, आरोग्याबाबतीत आहेत, रस्त्यांबाबतीत आहे। आज सगळीकडे अमृत योजनेचे काम सुरू आहेत, अंडरग्राउंडचे काम सुरू होण्याच्या मार्गावरती आहे, तरी हा जो रस्ता आम्ही केलेला होता मागे 2008 आज तो रस्ता दिसेनासा झालेला आहे, म्हणजे सगळीकडे खोदकामामुळे खड्डे खड्डे पडलेले आहेत। आम्ही माननीय उपमहापौर सुनील भाऊ खड़के आज आमच्या वार्डात आले, त्यांचं आम्ही स्वागत केला, स्वागत करतो, आणि त्यांनी जे उपक्रम हाती घेतलेले ते अभिनंदन म्हणजे कौतुकास्पद आहे, का ते प्रत्येक वार्डात जाऊन लोकांची जी समस्या आहे ते जाणून घेत आहे। तरी आम्ही आमच्या ज्या समस्या आहे ते फक्त लोकांच्या ज्या सुविधासाठी आपण काम करतो तेच आहेत, कारण रस्ते आहेत, साफसफाई बाबतीत लोकांच्या सोळ्या तक्रारी आहेत, ते निवारण्याचं काम त्यांनी आम्हाला जे आता केलेलं आहे, का वैभवी आपण एक मीटिंग घेतो, त्याच्यात आपण जे जी कामं असतील ते टाकतो आणि लवकरात लवकर जे कामं असतील ते मार्गी लावतो। भाऊ आपण काय सांगणार? शुक्रिया भी अदा करते हैं और वेलकम करते हैं कि वो हमारे वार्ड में आए, वार्ड नंबर 18 में। जैसा कि जो भाई ने बताया, समस्याएं तो बहुत सारी है और जो बेसिक ज़रूरत है, जैसा भी पानी का, गटरे का, ड्रेनेज का, इसका उसका बेसिक समस्याएं उनको बताई गई, नागरिकों से उन्होंने मिला भी और नागरिकों ने अपनी समस्याएं बताई भी। और हम उम्मीद करते हैं सुनील भाऊ से कि ये जो समस्या उनके सामने रखी गई है, बताई गई है, तो जल्द से जल्द इसको निपटारा किया जाएगा, इसको ख़त्म किया जाएगा। साथ ही मैं एक चीज़ और ये बताना चाहूँगा कि कुछ ऐसे विषय थे जो माननीय उपमहापौर इनके नज़र में लाना ज़रूरी थे, तो वो विषय उनसे डिस्कस किया गया और जल्दी उसके ऊपर भी बैठक होंगी और कार्रवाई होंगी। उन्होंने जो उपक्रम चालू किया है उसके बारे में क्या राय आपकी? देखिए, अभी जो जैसा भी सुनील भाऊ काम कर रहे हैं और सुनील भाऊ एक बेसिक जो नीड्स है लोगों की देने के लिए, उसके लिए जो तो अभी वो अपनी एक फील्ड के हिसाब से एक काम कर रहे हैं। हम तो अपेक्षा करते हैं और आशा भी करते हैं कि भाई वो जो चाहते हैं, जो आगे सोच रहे हैं, तो ठीक है, अभी देखते हैं। शुभेच्छा है हमसे। आपल्या दारी आले आणि हे जो प्रोग्राम त्यांनी काढला आणि आखला, तर हे आयुष्यात हे पहिली धाव असं आम्हाला हे पाहायला भेटलं। हे आमचे उपमहापौर दारोदारी फिरत आहे, घरोघरी फिरत आहे, प्रत्येक लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत आणि मानून घेत आहेत, आणि आम्हाला त्यांच्यावर पूर्ण आत्मविश्वास आहे। तर हे आमचे जे सांगितलेले काम, पाहून दिलेलं काम हे जरूर करतील, हे आमची खात्री आहे। Hello guys, please like, comment and subscribe our channel.